मॉर्निंग स्टूडेंट्स, इयत्ता चौथी विषय मराठी चित्रकथा मैत्री। मागील पाठात आपण झाडी कविता पाहिलेली होती। आज आपण पाठ क्रमांक 2 चित्रकथा मैत्री पाहणार आहोत। मैत्री म्हणजे फ्रेंडशिप। आपल्याला नेहमी अडीअडचणीमध्ये संकटात मदत करणारा मित्र किंवा मैत्रीण, जो तुमच्याशी खेळतो आणि भांडतो देखील व वेळ प्रसंगी तुम्हाला मदतही करतो। तर आजच्या या पाठात तुम्हाला 3 चित्र दिसतात आणि तुम्हाला या चित्रांचे चित्रवर्णन करायचे आहे। चित्रवर्णन म्हणजे काय? तर डिस्क्रिप्शन ऑफ पिक्चर्स, म्हणजे त्या चित्रामध्ये तुम्हाला नेमकी काय काय दिसत आहे हे तुम्ही तुमच्या शब्दात सांगायचे आहे। हे झालं चित्रांचे वर्णन। चला तर आज आपण या गोष्टीचे चित्रवर्णन पाहणार आहोत। चित्र पहिले। पहिल्या चित्रात आपणास असे दिसून येते की एका मोकळ्या मैदानात एक झाड आहे। त्या झाडावर खूप फळे आहेत। झाडाखाली एक छोटा मुलगा विचार करत उभा आहे असे आपणास दिसून येते। तो खूप घाबरलेला दिसत आहे, कारण शेजारच्या जंगलातून एक हत्ती त्याच्या दिशेने चालत येत आहे आणि हत्तीला पाहून तो खूप घाबरलेला दिसत आहे। चित्र क्रमांक 2। दुसऱ्या चित्रात आपणास असे दिसून येते की मुलगा घाबरला व घाबरून तो झाडावर चढून बसलेला आहे। हत्ती झाडाजवळ आलेला आहे आणि त्या हत्तीने सोंड वर केलेली आहे। हे पाहून तो मुलगा आश्चर्याने हत्तीकडे पाहत उभा आहे। आता तिसऱ्या चित्रात पाहूया। तिसऱ्या चित्रामध्ये हत्तीने आपली सोंड वर केली आहे आणि मुलगा आनंदाने झाडावरील फळे तोडून त्या हत्तीला देत आहे व हत्तीही आपली सोंड त्या मुलाच्या दिशेने करून आनंदाने तोही फळे खात आहे। हे झालं 3 चित्रांमध्ये दिलेलं चित्रवर्णन। आता तुम्ही सांगा या चौथ्या चित्रामध्ये, म्हणजे चित्र नाही दिलेलं आहे परंतु या चौथे चित्र काय असेल? तर हत्तीला खूप आनंद होतो। मुलगा व हत्ती एकमेकांचे मित्र होतात व त्या दोघांची मैत्री होते व तो हत्ती त्या मुलाला त्याच्या घरी सोडण्यासाठी आपल्या पाठीवर बसून त्याला घरी घेऊन जात आहे। तर मुलांनो, हे झाले तुमचे चित्रवर्णन। या चित्रवर्णनामध्ये तुम्ही मुलगा व हत्ती या दोघांची मैत्री कशी होते हे पाहिलं। म्हणजेच या गोष्टीमध्ये हत्तीला भूक लागलेली असते आणि तो मुलगा झाडावरील फळे तोडून देऊन त्याची भूक भागवत आहे आणि एकमेकांची, म्हणजे त्या मुलाने फळे देऊन त्याची भूक भागवली, म्हणजेच त्याला एक प्रकारे मदत केली। म्हणजेच आपण सुद्धा संकट काळी किंवा अडीअडचणीमध्ये आपण एकमेकांना मदत करून आपण चांगले मित्र मैत्रीण होऊ शकतो असे या चित्रामधून आपल्याला सांगितलेलं आहे। म्हणजेच या दोघांची छान अशी मैत्री जुळलेली आहे। समजली सर्वांना गोष्ट? तर आपणही ही गोष्ट ऐकून ती छानच्या अक्षरामध्ये नोटबुकमध्ये लिहून काढायची आहे आणि चौथ्या चौकटीमध्ये हत्तीच्या अंगावर पाठीवर मुलगा बसलेला आहे असे चित्र काढून गोष्ट पूर्ण करायची आहे। थँक्यू।